ऊस गळीत हंगाम उशिरा सुरू करण्याचा सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरणार असल्याची टीका माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. यंदाचा ऊस गळीत हंगाम 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीनं घेतला आहे. त्यापूर्वी कारखाने सुरू केल्यास प्रत्येक दिवशी प्रतिटन 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णयही झाला आहे. या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करण्याची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर 60 वर्षात पहिल्यांदाच मंत्री समितीची बैठक 3 महिने उशिरा झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे. साधारणतः 15 नोव्हेंबरपासून ते जानेवारी 8 पर्यंत हाय रिकव्हरी पिरियड असतो म्हणजे उसाचा. हा आत्तापर्यंतचा अनुभव जर आपण पाहिला तर मला वाटतं फार उशिरा कारखाने सुरू करणं हे शेतकऱ्याच्या तोट्याचं आहे. त्यामुळं 15 नोव्हेंबरला कारखाने सुरू करण्याच्या संदर्भातला सरकारने फेरविचार करावा असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.